आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. सासवडमध्ये गाडी लावण्याच्या किरकोळ कारणावरून परिसरात गोळीबारचा थरार पाहायला मिळाला. गोळीबार करून पळून जाणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपींचा थरारक पाठलाग सुरू केल्यानंतर आरोपींनी पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दिशेने गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. दोन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अब्बास शेख फोन लाईन वरून जोडले गेलेत. काय सांगाल अब्बास? बरोबर आहे. गाडी लावण्याच्या किरकोळ वादातून आज सकाळी 11 वाजता गोळीबार करण्याची घटना सासवडमध्ये घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक कांती कुमार पाटील यांनी आरोपींना पकडण्यासाठी एपीआय महारनूर, पोलीस नाईक निलेश राणे, पोलीस कॉन्स्टेबल कामठे, पोलीस कॉन्स्टेबल साळुंके यांचे पथक तयार केले. यावेळी आरोपी पळून जात असलेल्या ठिकाणी पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. यावेळेस आरोपींना पोलीस येत असल्याची कुजबूज लागताच त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. परंतु या जिगरबाज पोलिसांनी वरील दोन आरोपींना त्यांच्या चारचाकीसह जेरबंद केले, तर एक आरोपी हा फरार होण्यात सफल झाला आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या आदेशाने करण्यात आली होती. यामध्ये पोलिसांनी आरोपी निखिल लोहार आणि आरोपी हनुमंत वाघमारे यांना जेरबंद केले आहे, तर एका आरोपीचा शोध सुरू आहे. धन्यवाद अब्बास दिलेल्या माहितीबद्दल. तर गाडी लावण्याच्या किरकोळ कारणावरून सासवड परिसरात गोळीबारचा थरार पाहायला मिळाला आहे.